मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ द्या, उद्या आणखीन घेत आहेत, माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75 वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार, म्हणून लसूण पण खाली आला। या सगळ्या भूलथापा आता बस झाल्या, आमचं विलीनीकरण होणार नाहीये तर मी सांगितलंय, पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते, कारण या 4 तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार। ज्याप्रमाणे तुम्ही असंच गेल्या 8-10 वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुळधाण करून टाकली होती, काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री 12 पासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे, डिमॉनिटायझेशन। तसंच मोदीजी येत्या 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, पंतप्रधान असणार नाही। आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे, डिमोदिनेशन। मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणते घेऊ द्या, उद्या आणखीन घेत आहेत, माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये। आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा, कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार, भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75 वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार, आता तुमचा एकच चेहरा आहे तो सुद्धा चालत नाहीये, मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पत्रामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार, हा मला प्रश्न पडलेला आहे। असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत, मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे, ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलत आहेत मला नकली संतान बोलत आहेत हे तुम्हाला मान्य आहे, अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो, कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली, ही शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटते? असल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे, जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेले लोक आहेत त्यांना हे पटते का? आज अनेक अशी कुटुंब आहेत, मला माहिती आहे, मला भेटत असतात, माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की उद्धवजी चालले बरोबर नाहीये, आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये, हे असं व्हायला नको होतं, म्हटलं व्हायचं नाहीये, हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे, हे तुमच्या लोकांनी घडवले, पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे, जरूर आहे, मी उघडपणाने सांगतो, पण आज यांचं जे चाललेले तळ्यात पळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात, म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं, दुसऱ्याशी मला डोळा मारायचा, तिसऱ्याशी परत नकली सेना बोलायचं, म्हणजे त्यांना काय, मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणुसकी सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा मारत नाही, पण 10 वर्ष या माणसांनी कधी झोपच घेतलेली नाहीये, आपण 2 दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंजे नाही येतात, हे तर 10 वर्ष नाही झोपले, काय परिस्थिती झाली असेल। आणि भाजपला, आत्ताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका, थोडं त्यांना आराम करू द्या, आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही, म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत, गजनी सरकार बोलतो,
या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात? कारण उद्या कदाचित विसरून जातील, अरे तुम्ही मतदार देशाचे आहात, मला वाटलं पाकिस्तानचे आहात। म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात? मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमार जी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे। आता तर नाहीच आहे, त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंदे नुसते दाणी खाजवत पाठी 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 चाललेत। हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार। महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एकत लुटला जातोय तरी मेंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करता, हे बाळासाहेबांचे विचार आहेत? ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती त्या सुरतेचे 2 जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखत लुटतायत, तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत, हे बाळासाहेबांचे विचार? हे तुमचं हिंदुत्व? आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच, आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची होणारी लूट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार, आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे हे वैभव लुटलेलं वैभव मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली आहेत। 10 वर्ष मोदीजी तुम्ही होतात, आज महाराष्ट्राबद्दल कळवळ आलंय। अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अजून का दिला नाहीत? आज अमित शाह कुठेतरी बोललेत की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा, जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलटे टांगू। मासपर्यंत 10 वर्ष तुम्ही त्यांना काय करत होता? तिरकं टांगलं होतं बरं, गोवंश हत्या बनली किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलटं टांगणार, पण मणिपूरमध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात? तुमचं का खाली डोकं वरपाई झालं? आम्हाला पहिल्या प्रथम मातेचं रक्षण करायचंय, गोमातेचं आम्ही नंतर करणार, कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला, तर सावरकरांचे गायीबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी जरा तपासून बघा, वाचून बघा। आम्ही मातेचं रक्षण करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री ही माते समान। तुम्ही मणिपूरमध्ये गेला नाहीत, कुठेच गेला नाहीत, आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेलने अचानक महाराजांचा जिरोटोप त्यांच्या डोक्यावरती ठेवला, म्हणजे देणाऱ्याही डोकं नाही, घालणाऱ्याही घालून घेणाऱ्याही डोकं नाही। आमच्या दैवताची बरोबर मोदींबरोबर करता, राम मंदिरच्या वेळेला सुद्धा एक कोणतं तो सागरगोटा असाच होता तिथला, त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती। तुम्ही त्यांचं पूजन करायचं तर घरी करा, तुमच्या घरी कोणाचं पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेलजी, पण आमच्या शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही, आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल, नक्की आपटेल। बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही, हे संकटाला घाबरायचं नसतं कधी। संकट जे माझे आजोबा सांगायचे की अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे, त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे। आणि एक तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे, खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे। आपण ज्याला मोठं केलं ते गद्दार झाले, पण कल्याण डोंबिवलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही, होऊ शकत नाही, गद्दाराला गाडणारी पाहिजे। आणि म्हणूनच 20 तारखेला आपली निशाणी काय, कारण भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे, यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत। आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काय दोष आहे,
तुम्हाला नाही होत पोरं त्याच्यात राजकारणामध्ये, घेताय आमची तुम्ही चोरून, म्हणजे माझी आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण चोरताय, मग तुमचं कर्तृत्व काय? तुमचं कर्तृत्व काय कमलाबाई? कमलाबाई काय कामाची आहे? मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा, तो नाही रामाचा. पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे. मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते. अरे माझी निशाणी चोरतोय, चोरतो चोर वर शिरजोर. आणि एक गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत, जरा 4 तारखेपर्यंत थांबा. तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा. पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय. तुम्ही साथ देणारात ना? विजय मिळून देणारात ना? पैशाचा महापूर येईल? आयुष्य विकणारात? भविष्य विकणारात? खोक्यामध्ये बंद होणारात? मग एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या बघा मशाली पेटलेल्या आहेत, लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा, जरा सगळ्यांनी लावा. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि वैशालीताई आता तुमची जबाबदारी आहे, गद्दाराच्या विरुद्ध मला निसट्टा विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.